मागून लोक ओरडत होते, मागे पुढे जाऊ नको, पण त्यांना ऐकलं नाही, तो पुढे जात राहिला। मग काय, मागून पिंजराच्या गंजेतून बिबट्याने त्याची अशी काही पाठ धरली आणि पुढे जे दुचाकीस्वारावर जे भयंकर घडलं ते थरका पडवणार असंच होतं। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। ही अंगावर काटाणारी घटना उंडाळे तालुका पाटण येथे घडलेली आहे। तुळसण रोड ढेबेवाडी येथील लोहारगी येथील अशोक लोहार राहणार उंडाळे यांच्या शेतामध्ये सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे। सोयाबीन काढता काढता संध्याकाळी 5 सुमारास बिबट्या तेथील लोकांवर हल्ला करण्यासाठी पुढे सरकला, पण लोकांनी आरडाओरडा केला, त्यामुळे गोंधळलेला बिबट्या एका पिंजराच्या गंजीत जाऊन लपून बसला। त्यावेळी लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। काही जणांनी मोबाईल काढून हा क्षण टिपण्याचा प्रयत्न देखील केला। सर्वांनी एकत्र येऊन त्या बिबट्याला लपायला देखील भाग पाडलं। याच दरम्यान एक दुचाकीस्वार तुळसण रोडवरून ढेबेवाडीच्या दिशेने निघाला होता, तेव्हा लोकांनी त्या दुचाकीस्वारास पुढे जाऊ नको, बिबट्या हा पिंजराच्या गंजीत लपून बसलाय असं ओरडून सांगितलं होतं। तो आपल्या साला दुचाकीवरून पुढे चालला होता। तो पुढे जातो आणि जातो पिंजराच्या गंजीत लपून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वारावर झडप घालण्यासाठी धाव घेतली। मग काय, दुचाकीस्वार पुढे आणि बिबट्या मागे मागे, हे थरका पडवणारं दृश्य पाहून मागील लोकांचा देखील थरका पडाला। ते ओरडू लागले, दुचाकीस्वाराची देखील भंभीर उडाली, पण त्याचं नशीबच बलवत होतं म्हणून की काय, बिबट्याची झडप त्याच्यापर्यंत पोहोचली नाही आणि तो थोडक्यात थोडक्यात बचावलाय। काही वेळाने बिबट्या देखील झाडीमधून ओसात पळून गेलेले आहे। अशा प्रकारची घटना ओंडाळे येथील तुळसण रोडवरती लोहारगे येथील रानात घडलेली आहे। मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। धन्यवाद।